भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईमध्ये बोलतात, आपण थेट जाऊया. स्थापना करून आयोगाला पुरेसा निधी देण्याची आवश्यकता असताना देखील सरकारनी 15 महिन्यामध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या आणि त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. त्यामुळे यापूर्वीही मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की या सरकारला ओबीसीचं आरक्षण असुरक्षित करायचंय की काय, ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणायचंय की काय, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मनामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण संरक्षित नसताना एक अध्यादेश काढून, कारण ओबीसीचा आक्रोश आला, ओबीसी रस्त्यावर उतरला, लोकांनी चक्काजाम केले, लोक स्वतःहून वेगवेगळ्या ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या, यानंतर एक अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित करण्याचे पावलं उचलण्याचा शासनाने एक ढोंग घेतलेला आहे. यामध्ये या आरक्षण हा जो अध्यादेश आहे, हा अध्यादेश देखील औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्याविरुद्ध लोक गेलेले आहेत न्यायालयामध्ये. यामध्ये त्या न्यायालयामधल्या निर्णयाला अधीन राहूनच ह्या अध्यादेशाची कारवाई होणार आहे. म्हणजे आता या अध्यादेशामुळे ओबीसीच्या आरक्षणावर निवडणूक लढणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार सदैव राहणार आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे महाराष्ट्राच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारी गोष्ट आहे, असं म्हणलं तर काही कमी होणार नाही. आता येणाऱ्या काळामध्ये जवळपास 86 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. जवळपास फेब्रुवारीमध्ये 85% निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातल्या होणार आहेत. या अध्यादेशाला जास्तीत जास्त ओबीसींच्या साठी योग्य बनवण्यासाठी इम्पेरिकल डेटावर काम होणं आवश्यक आहे. इम्पेरिकल डेटावर काम तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना सशक्तपणे करून इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी आपण निधी उपलब्ध आयोगाला करून दिला पाहिजे. या शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी निधी आहे. प्रत्येक मोठ्या बलाढ्य मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे, पण या शासनाकडे ओबीसीच्या एम्पिरिकल डेटासाठी देण्यासाठी आयोगासाठी निधी नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या आयोगाला निधी आर्थिक 2000 मार्चपासून हा विषय भिजत घोंगडा आहे. या आयोगाला निधी पूर्वीच उपलब्ध करून दिला असता तर अशी वेळ आली नसती, असं माझं स्पष्ट म्हणणं. अजूनही वेळ गेलेली नाही, आता अधिवेशन समोर येत आहे. आयोगाला निधी उपलब्ध करून टाइम बाउंड प्रोग्राम राबवून अध्यादेशाच्या निर्णयाला सक्षमपणे राबवण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करणं आवश्यक आहे. दरवेळी जेव्हा इम्पेरिकल डेटाची विषय येतो तेव्हा केंद्राकडे बोट दाखवलं जातं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय हा केंद्राकडे बोट दाखवलं जातं आणि त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या सरकारला माझा प्रश्न आहे, आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या नेमकी माहीत आहे का? आपण सेन्सेस मागताय, इम्पेरिकल डेटा मागत नाही आहात. सेन्सेस जे आहे त्या सेन्सेसची व्याख्या आहे, इट इज अ प्रोसिजर ऑफ सिस्टमॅटिकली कॅल्क्युलेटिंग अँड अक्वायरिंग अँड रिकलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट मेंबर्स ऑफ गिवन पॉप्युलेशन. सेन्सेसची ही व्याख्या आहे आणि ही इम्पेरिकल डेटाची व्याख्या आहे, ओरिजिनेटिंग इन ऑर बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स. तर आपला जो अनुभव आहे त्या अनुभवावर बेस जो डेटा आपण कलेक्ट करणार आहोत, जो महाराष्ट्र शासनाशी, महाराष्ट्राच्या जनतेशी निगडीत आहे, तो आहे इम्पेरिकल डेटा. आणि जो सेन्सस ते मागतायत तो 2013 काँग्रेसच्याच लोकांनी तो सेन्सस जाहीर न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या सेन्सेसचा या ओबीसी आरक्षणाशी संबंध लावणं, इम्पेरिकल डेटाशी संबंध लावणं हे पूर्णपणे चूक आहे आणि त्याच्यामुळे यामध्ये तीव्र निषेध महाराष्ट्राची जनता ही या सरकारचा करत आहे. आता या सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या फेलियरनंतर अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सरफेसवर आल्या आहेत, ज्या मुख्य लोकप्रवाहामधल्या लोकांच्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं की महाराष्ट्र दुष्काळग्रस्त होता जेव्हा आम्ही सरकारमध्ये काम करत होतो, तेव्हा आम्ही पाणी शोधायला निघालो होतो आणि आता या सरकारमध्ये इतकी अतिवृष्टी झालेली आहे की पाणी नको नको म्हणायची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर आणि सरकारवर आणि शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी कमी झालं किंवा जास्त झालं याचा परिणाम शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही. लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोकांचे रस्ते पुलं वाहून गेले आहेत, मोठ्या प्रमाणात धान्याचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात शासकीय इमारतीचं नुकसान झालेलं आहे. आणि या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सर्वात पहिल्यांदा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे विरोधी पक्ष नेते, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, आमचे प्रादेशाचे अध्यक्ष, आम्ही स्वतः बांधावर गेलो, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी गेलो. जेव्हा आम्ही बांधावर गेलो तेव्हा शेतकऱ्यांनी हेच सांगितलं की आम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची रक्कम वगळता कुठलीही रक्कम गेल्या 2 वर्षात मिळालेली नाही. कुठल्याही प्रकारचा पीक विमा हा न्याय प्रकारे शेतकऱ्यांना मिळालेला नाही. एवढंच नाही तर या अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा वेळोवेळी आम्ही आग्रह धरल्यानंतर मदत जाहीर झाली, पण ही मदत देखील अत्यंत तुटपुंजी आहे आणि ती सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटपर्यंत पोहोचलेली नाही. ही आज शेतकऱ्यांच्या आक्रोशाची सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या या परिस्थितीमध्ये लोकांची घरं वाहून गेली आहेत, मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज बिलाची सक्तीने वसुली हा अत्यंत गंभीर विषय. आजच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलमध्ये निवेदन देण्याचा आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे. गरीब माणूस ज्याच्याकडे स्वतःच्या घरामध्ये पेटवायला एक बल्ब नाही, त्याला 25-25, 30-30 हजाराची बिलं आलेली आहेत. आणि मोठे जी इंडस्ट्री 2-2 वर्ष बंद आहे, त्यांना 1 लाख रुपयाची बिलं आलेली आहेत. आणि ज्या ठिकाणी वीज महिना ना महिने गावामधली वीज बंद आहे, तिथे लोकांना बिलं आलेली आहेत. आणि ही सक्तीची वसुली चालू असून त्या वसुलीच्या अगेन्स्ट लोकांचे लाईट कनेक्शन तोडण्याचं पाप हे सरकार करत आहे. आमचा जेव्हा काळ होता तेव्हा त्यांना सवलत देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि विजेची वसुली सक्तीची केली नव्हती. शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडले नव्हते, ग्रामीण भागातील जनतेचे कनेक्शन तोडले नव्हते. आत्ताच आपण जर बघितलं की नुकत्याच शाळा सुरू झाल्या, तर सगळ्या शाळांना वीज बिलाच्या अभावी शाळांचे वीज बिल विजेचे कनेक्शन तोडून टाकले. म्हणजे एकीकडे तुम्ही विद्यादानाचं काम करण्यासाठी शाळा सुरू करताय, दुसरीकडे इलेक्ट्रिकल कनेक्शन तोडताय. त्यांच्या दोन विभागामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, कुठल्याही प्रकारचं संभाषण नाही हे स्पष्ट दिसत येत आहे. उलट विसंवाद आहे, कारण तीन पार्ट्यांचं हे तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे आणि यांच्या विसंवादामुळे दोन विभागांमध्ये विसंवाद असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. आता आपण जर बघितलं, एक महागाईवर मोर्चा काढत होते महाआघाडीचे सर्व घटक, महागाई कमी करा, महागाई कमी करा. केंद्र शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. इंधनावर उत्पादन करामध्ये 5 रुपयाची कपात ही केंद्र सरकारने केली. त्याच्यानंतर त्याचं स्वागत करून जवळपास 25 राज्यांनी इंधनावरील राज्याचा व्याट कमी करण्याचा निर्णय घेतला, पण महाराष्ट्र शासनाने तो निर्णय अद्यापही घेतला नाही. मग यांच्या महागाईच्या मोर्चाला अर्थ काय? जे काही द्यायचंय ते केंद्राच्या खिशातून द्या, आमच्या राज्याच्या खिशातले जे काही पैसे आहेत ते फक्त मंत्र्यांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जाण्यासाठी आहेत की काय, असा प्रश्न सामान्य माणूस विचारल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. आज आपण बघतोय एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे, प्रचंड चिघळलेलं आहे. त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की माझ्यासारख्या माणसाला त्यांच्याशी काय बोलावा हा प्रश्न पडतो. मी अनेक ठिकाणी आंदोलनाला भेट दिली, मी आंदोलनाविषयी सहानुभूती देखील व्यक्त केली. काही निर्णय राज्य शासनाला घेणे कठीण असेल तर संभाषणाने त्याच्यातनं मार्ग निघू शकतात, पण त्याच्यासाठी संभाषण करायची गरज आहे. कोणी आंदोलन करतंय, कोणी उपोषण करतंय, कोणी काही रस्त्यावर बसून एखाद्या गोष्टीची मागणी करतंय, शासनाला एवढा अहंकार झालाय की त्यांची दखलसुद्धा घेतली गेली नाही. या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, यांचा दसरा दसरा निघाला. या एसटी कर्मचाऱ्यांना भेटायला कोणतेही आमदार खासदार गेले नाही. जेव्हा या एसटी कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले तेव्हा कुठे मंत्र्यांनी जाग येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी दाखवली, पण ह्या बोलण्याच्या तयारीत नकारात्मकतेपासूनच सुरुवात झाली. जो अजेंडा या सर्व पक्षांच्या वचननाम्यामध्ये आहे तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी यांना एवढा अडचण होण्याचं कारण काय? आम्ही सांगितलं होतं आम्ही OBC ला संरक्षण देऊ, आम्ही सांगितलं होतं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, आम्ही सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू. या महत्त्वाच्या तीन मुद्द्यावर आम्ही जो वचन दिलं होतं 2014 सरकार येण्यासाठी, ते वचन आम्ही पूर्ण केलं आणि तात्काळ तसे निर्णय घेतले. या सरकारनी सरकारमध्ये असताना देखील यामध्ये निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये पूर्ण ताकद असताना देखील निर्णय घेतले नाही, याच्याबद्दल मला आणि महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य होत आहे. या सरकारनी एकच गोष्ट केली आहे, वीज बिल वसुली बंद करा म्हणलं तर वीज बंद करून टाकलेली आहे. या सरकारनी वैधानिक विकास महामंडळ बंद करून टाकली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.